अहमदनगर येथील माऊली सांस्कृतिक हॉल येथे ॲडव्होकेट बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाज सत्ता समाज जनहित लोकशाही पार्टी वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जगबदल घालून येगाव सांगून गेले मला भीमराव या कौनानं या परिषदेची सुरुवात झाली. अनंत लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. आमचा पण वापर केला आंबेडकर यांनी प्रत्येक समाजामध्ये त्या दिवसामध्ये आणि भटक्यामध्ये जाऊन ठरवलं आलंय की आता आपण जे फसवलं ते थांबवलं पाहिजे. इतर कुठच्या काळामध्ये आदर्श बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण गेलं पाहिजे. आणि तिकडे तुम्ही तर कामगारांच्या नावाने निघतात पण त्याला असणाऱ्या टेम्पररीच्या नावाखाली फक्त 4,000 मिळतात अशी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण मोडली पाहिजे, बदलली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की यावेळेस कॉन्ट्रॅक्ट सिस्टम राहणार नाही. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचा पहिला कार्यक्रम असेल सत्तेमध्ये आल्यानंतर सगळे कॉन्ट्रॅक्ट संपले आणि कॉन्ट्रॅक्टचा कामगार परमनंट झाला. ॲडव्होकेट अरुण जाधव यांचेही जोरदार भाषण झाले. तसेच डॉक्टर इंद्रकुमार भिसे विचार व्यक्त केले. जाधव साहेबांनी सांगितलं, किसन भाऊंनी सांगितलं की तुम्ही लिहून घ्या एका कोऱ्या कागदावरती की ज्या 70 वर्षामध्ये या प्रस्थापित पक्षांनी मातंगाला जे दिलं नाही त्याच्या डबल ट्रिपल दहापट देण्याचं काम हे लोक करणार आहेत. आणि मग आम्ही का गेलं नाही पाहिजे, आम्ही गेलं पाहिजे, ते देणार आहेत आम्ही गेलं पाहिजे. जनहित लोकशाही पार्टीची सुरुवात आम्ही 2014 पासून केली. आज 30 जिल्ह्यामध्ये आम्ही हळूहळू पोहोचलो. लोक येतात थोडं चाचंबी करतायत कारण पाठीमागच्या नेत्यांनी त्यांना फसवलेलं आहे आणि म्हणून ते आमच्याकडे पाहताना सुद्धा त्या नजरेतून पाहतात. नामदेवराव चांदणे यांनी सांगितलं. या एल्गार परिषदेस किसनराव चव्हाण, शिवाजी गांगुडे, सचिन बगाडे, महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अरुण मतकर, अशोक सोनवणे, काशीनाथ सुलाके आदी उपस्थित होते. सुनील नजर, दक्ष पोलीस न्यूज, अहमदनगर.